अरे दोन दिवस सांभाळून घे ना यार. नाही अरे हे बघ, मी तिकडे येऊन काही उपयोग नाही, मला मेंटल ब्लॉक आलाय, थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे. अरे नाही नाही हां नाही, सुमन बरी आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही ऐकून घे, हे बघ प्रेझेंटेशन मीच करणार आहे, प्रेझेंटेशनपर्यंतचा जो काही फॉलोअप आहे तो प्लीज तुम्ही या दोन दिवसामध्ये मॅनेज करा. मी आल्यानंतर प्रेझेंटेशन करतो, मला जर रेस्ट करू दे, मी येतो दोन दिवसात आणि प्रेझेंटेशन करतो. ओके या ओके थँक्यू. तुलाही काढलं ना बाहेर इमोशनली ब्लॅकमेल करून. काय? मी आधीच सांगितलं होतं तुला, मी गेल्यानंतर ते लोक तुला घरात राहू देणार नाही. माझ्याच बरोबर आली असती तर चाललं असत ना. हाच फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्या. त्यांनी मला घराबाहेर नाही काढलंय, पाठवलंय तुम्हाला परत घरी आणायला. ते शक्य नाहीये. का? मला नाही वाटत यात काही अशक्य, आणि त्यांनाही. फूल्स. या अशा लोकांना काय म्हणायचं ज्यांना स्वतःच भलं कळत नाही? आपल्यापेक्षा इतरांच्या भल्याचा विचार करा, अशी शिकवण आहे ना आपल्या घराची. पण आजकालच्या जगात हे प्रॅक्टिकल नाही आहे. अहो पण जाऊ दे, आपल्यात हे डिफरन्सेस राहणारच आहेत. एकटीच आलीस? नाही, रोहन भाऊजी सोडून गेले. मी राहू का जाऊ? नको जाऊस. मला माहिती होत तू येणार. तू नाही राहू शकत माझ्याशी, मला माहिती. आपण सगळे एकत्र राहू शकतो ना त्या घरात? सांगा ना. हे खरं आहे सुमन की मला तुझी गरज आहे? हेही तितकंच खरं आहे की मला त्या घरात जायचं नाही आहे. मला साथ देशील ना? वामन. काय ग? अरे निरंजनाच्या वाती कुठे ठेवले? अगं ड्रॉअर मध्ये ते देवऱ्याचे बघ ना. बाबा आजी, मी हे इयरिंग घालू का? हे अरे काय सांगा ना, मी कन्फ्यूज आहे ना. घाल ग कुठले? काय तू पण बदाम. ए हात नाही लावायचा, ठेव, सुमन साठी येते. म्हणजे पण ते माफ करा,
नाही, पण यापुढे सुमनचा विषय बंद, त्रास होतो मला. बाबा मी काय म्हणतो, आपण सुमन वहिनीच्या रूमला तात्पुरतं टाळं लावून ठेवूयात का? परत येईल तेव्हा राहील ती. आजीने सांगितलंय की सुमन वहिनीचं नाव नाही घ्यायचं घरात. का? सुमन वहिनीचं नाव घेतलं ना काय प्रॉब्लेम होणार आहे? पण तू सुमन वहिनीचं नाव घेऊन का बोलतोयस हे? कारण सुमन वहिनीचं नाव न घेण्यानं सुद्धा काही मोठा फरक नाही पडणार आहे आधी, कळलं? बस विषय बंद. वामन, अरे वामन, अरे सुमनचा फोन आला होता का रे? हा, अरे हे गडबडीमध्ये जाताना ती पुष्कळ गोष्टी विसरून गेली आहे. काय कपडे विसरले? अगं मुख्य म्हणजे बाल संगोपनाची जी पुस्तकं होती ना, ती सगळीच्या सगळी विसरली आहे. मी जाऊन देऊन येतो. हां काय ग, देऊन येतो मी. चालेल ना रे, मी जाऊन देऊन येतो. एवढं गंभीर व्हायला काय काय झालं? अगं गंभीर का झालीस? आता काय काय आता काय आता काय म्हणजे अरे आता काय अरे 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 पण आता बदाम का जाऊ दे बघ. अरे मी खातो पण आता अरे पण काय झालं. काय झालं सुमन? सुमन सुमन आपला बाळ अहो आत्ता इथे होते. कुठे गेले सुमन? कावेरी. ए सुमन कावेरी, अहो इथे आपलं बाळ होत आणि मी त्याला इथे आणि मग त्याला गाणी पण गाऊ दाखवली. खूप सारी गाणी गायला. कावेरी तो भास होता. एकटी नव्हती ती.
माझं आई होईचं स्वप्न पण घेऊन गेली. तिला दिवस गेले होते ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता. खरंच कोमेजलेल्या रोपट्याला पालवी फुटली होती, मायेची वाट सापडली होती. सुमन गेली आणि ती वाट दिसेनाशीच झाली हो. सुमन येईल ना परत, येईल ना? खावेरी, अगं तूच तिला आत्मविश्वासाने सांगितलं होतंस ना की तू परत येशील म्हणून, आणि आता तूच साशंक होतीस. हो, कारण सुखाने दिलेल्या हुलकावण्या पाहिल्यात मी, अनुभवल्यात. आता नाही हरायचंय, मला आई व्हायचंय. सुमनच्या डोळ्यात ना मी माझं आई पण पाहिलं होत. मला ते नाही हरवायचं. नाही, नाही हरवणार ते. मला खात्री आहे सुमन नक्की परत येईल. सुमन तिच्या बाळाला या घरातच जन्म दे, मला खात्री आहे. ए, पुढे काय मारतो? मी एवढं फ्रेश मूड मध्ये तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला आलो होतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. थँक्यू. काय म्हणताय? आम्ही काय म्हणणार, तुम्हीच सांगा काय चाललंय सध्या जगात. काही नाही, तेच खून दरोडे, अतिरेक्यांचे हल्ले, स्कॅन्डल्स, नेहमीच. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे ना? बस. काय रे, कावेरी कशी आहे? नाही, काल सुमन गेल्यापासून बरीच अस्वस्थ होती ती. रोहन दादाने घेतलंय बाबा तिला सांभाळून. शील बी फाईन नाव. हा, सांभाळलंच पाहिजे. तुला सांगू का, या बायका असतात ना एक नंबरच्या इमोशनल असतात. हे तुम्ही बोलताय? हा, आता हे जर आईनं किंवा आजोबांनी ऐकलं ना तर. म्हणजे तुला काय वाटतं, मी काय माझ्या बायकोला घाबरतो की काय? माझ्या आईला नाही, तुमच्या बाबांना तुम्ही घाबरता. ए, बापाची मस्करी करतोस, लाज नाही वाटत तुला? पण बाबा, खरं सांगू, बरं वाटलं आज जरा. अहो, कित्येक दिवसांनी तुम्ही नेहमीप्रमाणे रोजच्या मूडमध्ये मला जरा खरंच बरं वाटलं. नाही, पण मला सांग, मी का घाबरू माझ्या बाबांना? कारण बायकांपेक्षा तुम्ही जास्त इमोशनल आहात. घरी सगळ्यांना जे काही घडतंय त्याच्याबद्दल कमी, आणि तुमच्यावर काय परिणाम होईल याबद्दल जास्त टेन्शन होतं बाबा. वा, मग सांगूच नका ना मला काय होते ते. अरे कावेरी कुठे रे, उठली ते अजून? उठली नाही, तिच्या खोलीत तर नाहीये ती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं आदिती, कावेरी आहे का तुझ्या खोलीत? नाही का? रोहन दादा कुठे? तू सकाळीच गेलाय वाशीला इंटरव्ह्यू साठी. कावेरी कुठे? अरे मग अशी गप्प का बसलाय? शोधा ना तिला. चल दादा, शोधा. वहिनी, वहिनी, कावेरी वहिनी, वहिनी, कुठे गेली? कावेरी, ए कावेरी, बाबा, आजोबा, मागे या मागे. वहिनी, वहिनी. अगं कावेरी, काय करतेस तू तिकडे? स्तंभ नाही, थांब रे. असं का वागतेस तू? काय झालं काय तुला? आजोबा, थकली आहे मी, खूप थकले. जबाबदारांचं ओझं पेलवून पेलवून माझ्या खांदे दुखायला लागलेत. माझ्या मनगटातला जोर संपलाय. मला माफ करा, मी या साध्या घराची साधी सून म्हणून चांगली. मला नकोय सगळं, मला तसंच राहू द्या. मला तुमच्या पायाशी राहू द्या, आजीच्या उष्णाशी राहू द्या, बाबांचा डब्बा बनू द्या, आदितीचा अभ्यास घेऊ द्या.
मला आईला मदत करू द्या. नका बनू मला त्या आगाची मूर्ती, नाही बनायचंय मला. या सगळ्या गोष्टीमुळे रुद्रभाऊजी घर सोडून गेले. सुमनला गरज असताना आपण तिच्या जवळ नाही आहोत, आपण दुरावलो. घर वाचवण्याच्या नादात घरच्यांना तोडून बसले मी. मला नकोय सगळं, तुम्ही थांबवाय प्लीज. कोण म्हणते तुला या घरची सून? मी तर तुला या घरची मुलगी मानतो. मुलगी जन्माना नाही, कर्माना. कर्माना या घरावरचा आमचा अधिकार आहे, तसाच तुझाही अधिकार आहे. आम्ही सगळी लोक हे घर वाचवण्याचा प्रयत्न करतोय, मग तू का नाही वाचवत? थोरी, हे घर वाचवणं हे तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य आणि कर्तव्य म्हणजेच कर्म. कर्माची फळं काय येतील याचा विचार नाही करायचा. कदाचित या कर्माचं फळ तुला वाईटही मिळेल. त्या सगळ्यांच्याकडून तुला वाईट पडा येईल. पण लक्षात ठेव, त्याचमुळं त्या सगळ्यांचा फायदाही होणार आहे. घाबरू नकोस पोरी, निराश तर बिलकुल होऊ नकोस, कारण ध्येय तुझ्या अगदी जवळ आहे. ते जवळ जरी असलं तर एक लक्षात ठेव की ते ध्येय तुला गाठायचं आहे. पुरी, तुझी शेवटची खेळी खेळ. एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटच्या घावात देखील युद्धाचा निकाल बदलू शकतो. खाव खाव घाल आणि युद्ध जिंक जिंक अशी निराश होऊ नकोस. तुझनी माझ घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.